जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते 12वी कला वाणिज्य विज्ञान क्रॉप सायन्स अबॅकस नीट जेईई क्लास प्रवेश देणे सुरू. आजच आपला प्रवेश निश्चित करा. संपर्क 9673862687 7498712198. शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा शिवसाईद्वारे शक्य डॉक्टर इंजिनियर होण्याचे स्वप्न नीट जेईई एमएसटी सीईटीच्या संपूर्ण तयारीसाठी शिवसाई पॅटर्न बुलढाणा. 10वी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी फ्री फाउंडेशन करता प्रवेश देणे सुरू. नीट जेईई एमएसटी सीईटी 2023-24 करता प्रवेश देणे सुरू. आमचे स्टडी सेंटर बुलढाणा चिखली मेहकर. आजच आपला प्रवेश निश्चित करा, आपल्या स्वप्नांना साकार करा. ओवेसींच्या सभेतील कथित नारेबाजी प्रकरणी गुन्हा दाखल. व्हायरल व्हिडिओ फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवणार जिल्हा पोलीस अधीक्षक कडासने. यमआयएमचे खासदार असुउद्दीन ओवेसी यांची जाहीर सभा दिनांक 24 जूनच्या सायंकाळी मलकापूर येथे शांततेत पार पडली. मात्र सभा संपल्यानंतर या सभेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत व या व्हिडिओमध्ये औरंगजेबाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आल्याचा दावा करण्यात आला. तसेच काही चॅनल्सनी व्हायरल व्हिडिओच्या आधारे या संदर्भात बातम्याही प्रसारित केल्या. दरम्यान या कथित नाऱ्यांविषयी दुसऱ्या दिवशी दिनांक 25 जूनला खासदार ओबीसींनी विचारले असता त्यांनी हे आरोप खोटे असल्याचे सांगून फेटाळले व माध्यमांच्या प्रतिनिधींवरच आपला रोष व्यक्त केला. दरम्यान यासंदर्भात निर्माण झालेल्या वादानंतर मलकापूर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. तथापि व्हायरल व्हिडिओ तपासण्यासाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात येणार असून तपासणी अहवालानुसारच पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी बीसीसीएनसी बोलताना दिली आहे. रहेंगे आप सुनिए, मत ऐसा नहीं, सुनिए हमारी बात को. आप तकरीर करना चाह रहे तो आओ यहाँ पे, आओ करते हैं. आप तुम बोलेंगे यहाँ के ठहरना पड़ेगा तुम्हारे को. 10 बजे तक भड़कावा भाषण देना पड़ेगा. मलकापूर शहरात परवा एमआयएमचे खासदार ओवेसींची सभा होती. सभा शांततेत पार पडली, परंतु सभा झाल्यानंतर त्या चॅनलनी काही आक्षेपार्ह नारे दिले अशी एक न्यूज चालवली आणि त्याच्यामधून बऱ्याच प्रमाणामध्ये गोंधळ निर्माण झाला. आणि सदरचे नारे हे सामाजिक एकोपा, कम्युनल हार्मनी दुखवणारे किंवा तोडणारे किंवा त्याला बाधा पोहोचवणारे होते. याच्यातून तक्रार घेऊन मलकापूर पोलीस स्टेशनला 153505 ब IPC गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या गुन्ह्याचा तपास सुरू आहे. या संदर्भामध्ये टेक्निकल एक्सपर्टीजची आवश्यकता आहे. त्यासाठी फॉरेन्सिकला सदरचं रेकॉर्डिंग पाठवून त्यांचा जो अहवाल त्याच्यावर येतील त्यापुढे त्याप्रमाणे पुढे कारवाई केली जाईल.